हॅलो फ्रेंड्स, नमस्ते. मी दीपाली आणि दीपाली बुधवार ब्लॉग्समध्ये तुमच्या सर्वांचे खूप मनापासून स्वागत करते. तर आज गुरुवार आहे, छान पूजा करून झालेली आहे. मस्त अंगणातले पाणी शिंपडायचं कामसुद्धा माझं आवडीचं झालेलं आहे आणि सर्व बाहेरची कामं आवरल्यानंतर फ्रेश होऊन म्हटलं चला एक शेताला फेरफटका मारून येऊत. तर मी आता आलेली आहे आमच्या संत्र्यांच्या बागेमध्ये. शेतामध्येच घर असलं की तो फायदा होतो की 5-10 मिनिट काढले तर मस्त आपल्या शेताची एक सफर होऊन जाते. तर इथे एक शेतामध्ये राऊंड मारते तर म्हटलं चला हे तुमच्यासोबतसुद्धा शेअर करावं. तर इथे आम्ही शेतामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे फळभाज्या आणि पालेभाज्या लावलेल्या आहेत, जसं की गवार, भोपळा, भेंडी, टोमॅटो, दोडके, वालाच्या शेंगा आणि वेगवेगळ्या प्रकारच्या पालेभाज्यासुद्धा आहेत. तर ही आहे संत्र्याची बाग आणि आता याला संत्रीसुद्धा लागलेली आहेत. तर या ठिकाणी पाहू शकताय तुम्ही छान संत्रे आलेले आहेत आणि संत्र्याच्या ह्याच्यामध्येच एक पेरूचं सुद्धा झाड आहे. मी राऊंडला आले तर मला एक छान मस्त पेरू भेटला, एकदम गोड असा पेरू आहे. तर तुम्ही पाहू शकताय छान संत्रे आलेले आहेत आणि या संत्र्याच्या बागेला या विहिरीतून पाणी होतं. तर हे अशा प्रकारे आहे घराच्या आजूबाजूचा परिसर. इथे गवारीची झाडं आहेत काही, तर इथे आहे शेवग्याचं झाड, त्यानंतर कढीपत्त्याचं झाड. इथे सगळ्या प्रकारची आपली जी झाडं असतात तर ती इथे लावलेली आहेत. तर हा आहे कढीपत्ता. तर आता मी खाली उतरते म्हणजे घराच्या मागे जाता येतं. तर इथे तुम्ही पाहू शकता हे सर्व मोठे मोठे कढीपत्त्याचे झाड झालेली आहेत आणि नारळाचं झाड आहे, शेवग्याच्या शेंगाचं झाड आहे, आळूची पानं खूप सारी लावलेली आहेत आणि तुम्ही पाहू शकताय मस्त हिरवं असं याच्यामध्ये आंब्याची झाडं लावलेली आहेत आणि घराच्या बाजूला अशा प्रकारे लिंबुनीचंसुद्धा झाड आहे आणि त्याला खूप लिंब आलेली आहेत. जांभळाचं झाड आहे, छोटंसं फणसाचं झाड आहे आणि त्यानंतर तर चिक्कूचं झाडसुद्धा आहे आणि त्या चिक्कूच्या झाडाचा एक चिक्कूसुद्धा पिकलेला आहे. तर हे जे मोठे आहे तर ते सगळे आंब्याचे झाडे आहेत. तर इथला हा जो चिक्कू आहे तर तो पिकलेला होता, सो मी त्यालासुद्धा घेतलेलं आहे. आणि पुढे आपण जाऊयात. तर या ठिकाणी सीताफळीचं झाड आहे आणि हे आहे जांभळाचं झाड, चिक्कूचं झाड आणि हे आहे आंबा, त्यानंतर हे आहे आवळ्याचं झाड. मस्त असे पुढच्या वर्षी त्याला आवळे लागायला पाहिजेत. आणि इथे आहे असे जे शेवंती आहे तर त्याचं फुलांचं झाड लावलेलं आहे, त्याचबरोबर नारळ आहेत. आणि आपण सरळ पुढच्या साईडनं गेलं तर या ठिकाणी आहे गवती चहा, त्यानंतर हे आनंदाचं झाड आहे. तर मस्त त्याला फुलं आलेली आहेत. हे आहे जास्वंदीचं मोठं झाड आहे, त्यानंतर परत चिक्कूची दोन झाडं लावलेली आहेत. इथे आहे भोपळ्याचा वेल आणि दोडक्याचा सुद्धा वेल आहे. मस्त अशी वनराई आहे. तर ह्या आंब्याला पाहू शकताय छान आंबे लागलेले आहेत आणि सकाळीच एक पाडाचा आंबासुद्धा आम्ही तोडलेला आहे. खूप छान वनराई तयार झालेली आहे. पप्पा ज्यावेळी रिटायर झाले 2016 साली, ज्यावेळी आम्ही घर बांधलं त्यावेळी फक्त घर होतं, आजूबाजूला काही झाडे नव्हती. परंतु त्यांनी प्रत्येक झाड प्रकारचं झाड लावलं आणि प्रत्येक प्रकारच्या झाडाला लहान बाळासारखं जपलं. त्यामुळे आज 5-6 वर्षानंतर अशा प्रकारची छान वनराई आम्ही पाहू शकतो आहे. आणि आमचे जे नातलग आहेत किंवा जे कोणी इथं येतं तर त्यांना खरंच खूप अभिमान वाटतो आणि आम्हालाही खूप अभिमान वाटतो मम्मी पप्पांमुळे आम्हाला इतकं छान गावाकडचं फार्म हाऊस सारखं घर किंवा आजूबाजूचा परिसर अनुभवता येत आहे. तर हा आमच्या शेतातला छान असा लाल भोपळा आहे, तुम्ही पाहू शकताय त्याचा कलर किती छान आहे. याचे खूप फायदे आहेत आपल्या शरीरासाठी. तर मी याच्या गोड पुऱ्या बनवणार आहे. तर त्यासाठी मी अशा प्रकारे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहे. किसायला खूप वेळ लागला असता तर म्हटलं चला पटकन याला शिजवून घेऊयात. तर अशा प्रकारे त्याचे छान छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत आणि त्याला आता वॉश करून कुकरला 2-3 शिट्ट्या करून घेणार आहे. तर एक ग्लास पाणी उतरून मी हा भोपळा शिजवून ठेवणार आहे. भोपळा शिजतो तोपर्यंत म्हटलं चला आपलं जेवण बनवून घेऊयात. तर मोस्टली गावाकडे आमच्या ज्वारीची किंवा बाजरीची भाकरी केली जाते एक टाईमसाठी, तर इथे मी बाजरीची भाकरी बनवते आहे. Thank you.
माझी भाकरी बनवून झालेली आहे। तर या ठिकाणी कढईमध्ये मी हरभऱ्याच्या पाल्याची भाजी बनवणार आहे। तर जिरे टाकलेले आहेत, मोहरी आणि मिरची आणि लसणाचा ठेचा आणि हळद घातलेली आहे। त्याला व्यवस्थित परतवून घ्यायचे आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला पाणी ओतून घ्यायचे आणि त्याच्यामध्ये जी मूग डाळ असते भिजवलेली तर ती सुद्धा टाकलेली आहे आणि छान उकळी उठून द्यायचे। तर हा हरभरा पाला आहे हरभऱ्याचा, त्याच्यामध्ये थोडंसं बाजरीचं पीठ मिक्स केलेलं आहे आणि छान अशी उकळी आल्यानंतर आपण ती पिठलं हटतो। तशा प्रकारे ते हरभऱ्याचे पाला या ज्या मिश्रण आहे तर त्याच्यामध्ये हटून घ्यायचे आणि मस्त घरच्या अळूच्या पानांच्या अशा वड्या केलेल्या आहेत आणि आज मस्त असं लंच तयार झालेलं आहे। तर लोणचं घेतलेलं आहे, बाजरीची भाकरी, वड्या आणि जो मिरचीचा ठेचा असतो तो घेतलेला आहे आणि कारलं शिजून ठेवलं होतं। तर मला कारलं खूप आवडतं तर मी कारल्याच्यासुद्धा दोन फोडे घेतलेले आहेत। तर अशा प्रकारे मस्त आमचा लंच तयार झालेला आहे। तर छान आमचं जेवण झालं आणि भोपळासुद्धा शिजून झालेला आहे। तर मी एका कढईमध्ये भोपळा टाकून घेतलेला आहे आणि भोपळ्याच्या अर्धा मी गूळ त्याच्यामध्ये टाकलेला आहे। तर छान आपलं असं गूळ टाकून मिश्रण तयार करून घ्यायचं। 10 ते 15 मिनिट त्याला फुल फ्लेमवरती मी परतलेलं आहे आणि जसं आपण पुरण बनवतो तशाच प्रकारे ही प्रोसेस करायची आणि छान असा भोपळ्याचा गोळा तयार होतो। आणि 5 ते 10 मिनिट एक्स्ट्राचे देऊन अजून जास्त परतवला तर आपलं जे भोपळ्याचं घारग्यांचं पुऱ्यांचं जे बॅटर आहे तर ते फ्रीजरला आठवडाभर तरी छान राहतं, छान फ्रीज आपण करून ठेवू शकतो। तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकताय आपलं छान जे बॅटर आहे घारग्यांसाठी ते तयार आहे। तर आता गॅसची फ्लेम बंद करते। आता पुऱ्यांसाठी आपलं जे बॅटर आहे तर ते तयार झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये जेवढं मावेल तेवढं गव्हाचं पीठ टाकून आपल्याला घट्टसर असा गोळा बनवून घ्यायचा आहे। तर भोपळ्याचे घारगे किंवा पुऱ्या आपल्या तयार झालेले आहेत आणि वेळ होता तर म्हटलं चला हे आबोलीचं झाड आहे तर त्याचे जे फुलं येऊन गेलेले ज्या बियांचा भाग होता तर तो वरतून छान दिसत नव्हता, सगळं ब्राऊन ब्राऊन दिसत होतं। तर म्हटलं वेळ आहे तर आपण त्याला कट करून घ्यावं। तर हे अशा प्रकारे कैचीच्या मदतीने मी त्या सर्व ज्या बिया होत्या तर त्या अशा प्रकारे काढून घेतल्या, कट करून घेतल्या आणि त्यानंतर आपलं जे झाड आहे आंबोलीचं तर ते खरंच खूप छान दिसत होतं। फ्रेंड्स, हा होता गावाकडचा आजचा व्लॉग। आय होप तुम्हाला हा आवडला असेल। आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। भेटूयात अशाच छानशा व्हिडिओमध्ये, तोपर्यंत टेक केअर, बाय बाय।